नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज 5 मे 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदासाठी जो काही पेपर झाला होता, या पेपरमधले काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजचा पेपर कसा होता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे. मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदासाठी 5 मे 2024 म्हणजे आज जी काही प्रश्नपत्रिका झाली, या प्रश्नपत्रिकेमधले महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. चला, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया. पहा, मुंबई उच्च न्यायालय भरती मुंबई पदासाठी 5 मे रोजी विचारलेले प्रश्न. पहिला प्रश्न आपल्याला विचारला होता, एड्स हा आजार खालीलपैकी कशामुळे होतो, तर एड्स हा आजार विषाणूमुळे होत असतो. 2 नंबरचा प्रश्न विचारला होता, हाडाच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व आवश्यक असते, तर हाडाच्या वाढीसाठी डी जीवनसत्व हे आवश्यक असते. सर्वात जास्त हत्ती कोणत्या राज्यामध्ये आढळतात, तर सर्वात जास्त हत्ती कर्नाटक या राज्यामध्ये आढळतात. तर कर्नाटक या राज्याचा राज्य प्राणी कोणता असेल, तर तो आहे मित्रांनो हत्ती. तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता व दुसरं कुठलं राज्य आहे की ज्या राज्याचा हत्ती हा या ठिकाणी राज्य प्राणी आहे, तर पहिलं राज्य आहे कर्नाटक. कर्नाटकचा राज्य प्राणी आहे हत्ती आणि सर्वात जास्त हत्ती कर्नाटक या राज्यामध्ये आढळतात. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न विचारला होता, मौर्य साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली, तर मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य घराण्याची स्थापना केलेली आहे चंद्रगुप्त मौर्य यांनी. 5 नंबरचा प्रश्न, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो, तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो. मधुमेह आजाराला डायबिटीज असे म्हणतात आणि डायबिटीजचे रुग्ण सर्वात जास्त जगामध्ये कोणत्या देशामध्ये आढळतात, तर आपल्या भारत देशामध्ये डायबिटीजचे सर्वात जास्त रुग्ण आढळतात. इन्सुलिन हा स्वादुपिंड ग्रंथीमधून स्रावणारं महत्त्वाचं संप्रेरक आहे. 6 नंबरचा प्रश्न, विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणती तार वापरली जाते, तर विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन नावाची तार वापरली जाते. विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन नावाची तार वापरली जाते. टंगस्टनचा जे काय रोधकांक आहे तो म्हणजे उत्कलन अंक जो आहे तो मित्रांनो जवळपास 3400 एवढा आहे. लक्षात ठेवा, 3400 डिग्री सेल्सिअस एवढा टंगस्टनचा उत्कलनांक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 7 नंबरचा प्रश्न पहा, मादक पदार्थाच्या अतिशेवनाने खालीलपैकी कशावर परिणाम होऊ शकतो, तर मादक पदार्थाच्या अतिशेवनाने मज्जासंस्थेवर सर्वात जास्त परिणाम होऊ शकतो. 8 नंबरचा प्रश्न विचारला होता, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते, तर शरीराचा तोल सांभाळण्याचे काम आपला जो काही लहान मेंदू असतो, हा लहान मेंदू आपल्या शरीराचा तोल सांभाळण्याचं काम करत असतो. त्याच्यानंतर पहा, 9 नंबरचा प्रश्न, 14 तळे सत्याग्रह कोणत्या ठिकाणी झाला होता, तर 14 तळे सत्याग्रह महाड या ठिकाणी झाला होता. तर महाड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये, कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न 10 नंबरचा, मध्यरात्रीचा सूर्य चमकतो असा देश कोणता आहे की ज्या देशामध्ये मध्यरात्री सूर्य चमकतो, तर नॉर्वे नावाचा देश आहे ज्या देशामध्ये मध्यरात्री सूर्य चमकतो. तर उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशाचा उल्लेख केला जातो, तर उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपान या देशाचा उल्लेख केला जातो. जगामध्ये सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशामध्ये होतात, तर जगामध्ये सर्वात जास्त भूकंप जपान या देशामध्ये होतात. आणि भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप कोणत्या राज्यामध्ये होतात, तर आसाम या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप होतात. 11 नंबरचा प्रश्न पहा, यशवंतराव चव्हाण यांचे मूर्तीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे, तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. यशवंतराव चव्हाण यांचं जे काही मूर्तीस्थळ आहे ते कुठं आहे, तर कराड या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये आणि ते कृष्णा नदीच्या काठावर आहे. आणि यशवंतराव चव्हाण यांचं जे आत्मचरित्र जर विचारलं, तर कृष्णकाठ हे यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र आहे. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते, त्यामुळे यशवंतराव चव्हाण यावर आधारित परीक्षेला प्रश्न विचारले जातात. यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतीस्थळ कुठे आहे, कराड या ठिकाणी, कोणत्या जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये. आणि यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र कोणतं आहे, तर कृष्णकाठ हे यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र आहे. आणि यशवंतराव चव्हाण यांनी एक पुस्तक लिहिले पहा, ज्या पुस्तकाचं नाव आहे सह्याद्रीचे वारे. हे पुस्तक कोणी लिहिलं, तर सह्याद्रीचे वारे हे पुस्तक यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचं पुस्तक आहे मित्रांनो, परीक्षेला आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत. झाडाचे वय कशावरून ठरविले जाते, तर झाडाचे वय झाडाचे जे काय वर्तुळ आहे, वर्तुळावरून झाडाच्या खोडावर मित्रांनो जे काय वर्तुळ असतं त्यावरून झाडाचं वय ठरविलं जातं. आणि जगामध्ये सर्वात जास्त वयाचा वृक्ष कोणत्या राज्यामध्ये आहे, तर तो मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे. 13 नंबरचा प्रश्न पहा, केंद्र शासन व राज्य शासन यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू झाले, तर केंद्र शासन व राज्य शासन यांच्या वतीने सुरू झालेले पहिले ग्राम न्यायालय कुठे सुरू झाले, तर राळेगंज सिद्धी या ठिकाणी सुरू झाले. तर राळेगंज सिद्धी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि राळेगंज सिद्धी यांचे प्रसिद्ध एक समाजसेवक आहेत पहा, त्यांचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. राळेगंज सिद्धीचे समाजसेवक आहेत, ते नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, अहमदनगर जिल्ह्यामध्ये. 14 नंबरचा प्रश्न,
कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? खालीलपैकी कोणता रोग आहे पहा जो पाण्याद्वारे पसरत नाही? पहिलं ऑप्शन आहे पहा कावीळ, दोन नंबर आहे पटकी, तीन नंबर नारू आणि चार नंबरचा ऑप्शन आहे हवताप. तर कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? तर कावीळ पाण्याद्वारे होतो, पटकी हा आजारसुद्धा पाण्याद्वारे होतो, नारू नावाचा आजार हासुद्धा पाण्याद्वारे होतो, मात्र हिवताप नावाचा आजार पाण्याद्वारे होत नाही. तर हिवताप नावाचा जो काय आजार आहे हे डासमुळे होतो. कोणता डास? जी मित्रांनो ॲनॅफिलीज डासाची मादी चावल्यामुळे हिवताप नावाचा आजार होत असतो, म्हणून हा हिवताप असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. मुंबई उच्च न्यायालय आज जो काय पेपर झाला या पेपरमधले महत्त्वाचे प्रश्न आपण यावेळीच्या माध्यमातून पाहत आहोत. जर तुम्हीसुद्धा मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी आज जर पेपर दिला असेल तर तुम्ही स्वतः तुमचे मार्क या ठिकाणी चेक करू शकता. 15 नंबरचा प्रश्न, संसदेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? संसदेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर पहा हा प्रश्न आगामी काळामध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी IMP असलेला क्वेश्चन आहे. राज्यसभा, लोकसभा, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती. तर संसदेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होणार नाही? तर संसदेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही, राज्यसभेचा संसदेमध्ये समावेश होतो, लोकसभेचा सुद्धा होतो आणि राष्ट्रपतीचा सुद्धा समावेश या ठिकाणी संसदेमध्ये होत असतो. भारताची कायदा करणारी सर्वोच्च संस्था कुठली असा जर प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर संसद असलं पाहिजे. नाहीत बरेच विद्यार्थी जर असा प्रश्न विचारला भारतामध्ये कायदा करणारी सर्वोच्च संस्था कुठली तर बरेच विद्यार्थी सर्वोच्च न्यायालय लिहितात. तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालय कायदा करत नाही, लक्षात ठेवा. कायदा कोण करतं? संसद करत असतं. ठीक आहे, कायदा कोण करतं? संसद करत असतं. मात्र हा कायदा या ठिकाणी तपासण्याचं काम सर्वोच्च न्यायालय करत असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कळसुबाई हे शिखर अहमदनगर जिल्ह्यामध्ये. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये. आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कुठलं आहे? तर कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. याची उंची किती आहे मित्रांनो? 1646 मीटर एवढी या कळसुबाई शिखराची उंची आहे. लक्षात ठेवा, 1646 एवढी कळसुबाई या शिखराची उंची आहे. हा प्रश्न आगामी काळामध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी IMP असलेला प्रश्न आहे. 17 नंबरचा प्रश्न, कृष्णा पंचगंगा नदी काठावरील गाव कोणते? तर कृष्णा आणि पंचगंगा या नदीच्या काठावरील जे महत्त्वाचं गाव आहे जे आहे मित्रांनो नरसोबाची वाडी. नरसोबाची वाडी हे गाव मित्रांनो कोणत्या? कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या काठावर आहे. तर नरसोबाची वाडी या ठिकाणी एक मित्रांनो तीर्थक्षेत्र आहे जे मित्रांनो कोणत्या देवाचं आहे? तर ते आहे मित्रांनो दत्तात्रेय देवाचं तीर्थक्षेत्र या ठिकाणी नरसोबाची वाडी या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पहा गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? आता गंगा नदी मित्रांनो भारतातील सर्वात लांब नदी म्हणून गंगा नदीचा उल्लेख केला जातो. तर महाराष्ट्र राज्यामधील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गोदावरी नदी ही महाराष्ट्र राज्यामधील सर्वात लांब नदी आहे. प्रश्न आपल्याला काय विचारला? गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? तर पहा गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी यमुना नदी ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. यमुना नदी ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. त्याच्यानंतर पहा GST चा लॉन्ग फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. पहा GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असा GST चा लॉन्ग फॉर्म होतो. GST कधी लागू झाला होता? तर मित्रांनो GST या ठिकाणी 1 जुलै या दिवशी लागू झालेला आहे. त्याच्यानंतर पहा गवळकोंडा हे स्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गवळकोंडा हे स्थळ या ठिकाणी तेलंगणा या राज्यामध्ये आहे. यापूर्वी हे कोणत्या राज्यामध्ये होतं? तर ते आंध्र प्रदेश राज्यामध्ये होतं, मात्र आंध्र प्रदेश या राज्यामधून तेलंगणा हे राज्य अलग झालं, त्यामुळे गोलकोंडा हे महत्त्वाचं जे काही स्थळ आहे ऐतिहासिक स्थळ आहे मित्रांनो हे कुठे आहे? तर हे तेलंगणा या राज्यामध्ये आहे. 21 नंबरचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात कराडवाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर पहा महाराष्ट्रामध्ये कराडवाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर कराडवाघ जे काही अभयारण्य आहे मित्रांनो हे नागपूर या जिल्ह्यामध्ये. कुठे? नागपूर या जिल्ह्यामध्ये. नागपूर हे जे काही शहर मित्रांनो भारताचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखलं जातो. नागपूरला झिरो स्माईल असं सुद्धा म्हणतात. आणि नागपूर जे काही शहर आहे संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेलं शहर आहे. नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे काही हिवाळी अधिवेशन कुठं भरतं? तर ते नागपूर या ठिकाणी भरत असतं, लक्षात ठेवायचं आहे. आणि नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी या ठिकाणी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. एवढे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. नागपूर या ठिकाणी सीताबर्डीचा किल्ला सुद्धा आहे, ते सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा संपूर्ण डिजिटल हायटेक खोल्या शाळा असलेलं राज्य कुठले? पहा संपूर्ण डिजिटल हायटेक खोल्याची शाळा असलेलं राज्य कुठलं आहे? तर ते मित्रांनो केरळ राज्य. केरळची राजधानी कुठली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर पहा 23 नंबरचा प्रश्न, तुळजापूर हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये? आता तुळजापूर हे धार्मिक स्थळ महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये. आता उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव हे नाव करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा 24 नंबरचा प्रश्न, जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक वन दिवस 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो. 25 नंबरचा प्रश्न का, पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तुम्हाला ओळखायचं आहे. पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप मराठीवर आधारित प्रश्न आहे. तर पहा पत्रकार या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप पत्रकर्ती हे पत्रकार या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप होतं. सौंदर्य या शब्दाचे
सौंदर्य हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर सौंदर्य हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर सौंदर्य हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचा आहे. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिलेलं आहे? तर जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत राजा बडे यांनी लिहिलेलं आहे. कोणी? राजा बडे यांनी लिहिलेलं आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली होती. आता पहा, महाराष्ट्रासोबत डबल एक राज्य निर्माण झालेलं आहे, ज्या राज्याचं नाव आहे गुजरात. गुजरात राज्य आणि महाराष्ट्र राज्य हे दोन राज्य सोबत निर्माण झालेले. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन राज्य या ठिकाणी स्थापन झालेले आहेत. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज रोजी मुंबई हायकोर्टाचा जो काही पेपर झाला होता यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न विचारले होते, हे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा तुमचा स्कोर किती आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगू शकता. आजचा झालेला महत्त्वाचे पेपर या ठिकाणी आपण पाहिलेले. काही प्रश्नामध्ये जर तुम्हाला डाऊट वाटत असेल किंवा कुठला प्रश्न जर या ठिकाणी जर सांगायचा राहिला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नक्की मित्रांनो, त्याचं उत्तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद.